शिवस्वराज्य यात्रा आज धुळे जिल्ह्यात आलेली आहे. डॉक्टर अमोल कोल्हे असोत किंवा पक्षाचे आमचे प्रमुख पदाधिकारी असोत, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे सुकांच्यावर बोट ठेवून महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं पाहिजे हा आग्रह तुम्हा सर्वांच्या समोर धरताय. मग आजपासून सांगितलेले सगळे मुद्दे आणि त्याच्या आधी जे पथनाट्य झालं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं. पथनाट्य बघितलं अशा लोकांनी हात वर करा बघू. पथनाट्य बघितलं असे लोक जे हात वर करा, नाट्य बघितलं ते बर. हे सगळे आधी येऊन बसलेले लोक आहेत, त्यांना बराच काळ बसायला लागले याबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण सगळ्यात पहिल्यांदा हॉलमध्ये ही लोक आलेली आहेत त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि ज्यांनी ज्यांनी पथनाट्य बघितलं त्यांना लक्षात आलं असेल की महाराष्ट्रामध्ये काय चाललंय. हे जे त्रिकूट होतं, पगडी घातलेले एक आणि बाकीचे दोन, बस कंडक्टरचा शर्ट घातलेले एक आणि दुसरे जॅकेट घातलेले, हे महाराष्ट्रातलं हे त्रिकूट सध्या काय करतंय, कोणत्या कोणत्या घटना तुमच्या माझ्या जीवनात अडचणीच्या बदल करणाऱ्या आहेत आणि ह्या बदलण्यासाठी या सगळ्यांना घालवलं पाहिजे हे सांगणारी नाटिका आपण सगळ्यांनी सकाळी बघितली. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये वातावरण अतिशय सकारात्मक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आपण 48 पैकी 31 जागांवर भाजपचा पराभव केला. 5-6 जागा त्यांनी जवळपास विकत घेतल्या असं म्हटलं तर चालेल, एवढा प्रचंड खर्च निवडणुकीत समोरची लोक करतात. पण महाराष्ट्रातली लोक कोणत्याही दबावाला, पैशाला, कशालाही बळी पडली नाहीत. त्या महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानावेत तेवढे थोडे. आता निवडणुकीत आपला पराभव झाला, आता पुन्हा सरकार टिकवायचं कसं? म्हणून सरकारने मगासपासून ज्या वेगवेगळ्या गोष्टी आमच्या सहकाऱ्यांनी सांगितल्या त्या सगळ्यांसाठी तिजोरीचं दार उघडून ठेवलेलं आहे, बाजूला काढलं. सरकार दिसेल त्या गोष्टींना हो म्हणतंय. अमोल कोल्हेजींच्या भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल की किती देणी सरकारची राहिलेली आहेत. सरकारच थकबाकीत गेले. बँक आपल्याला फोन करते, अहो पैसे तुमचे थकलेत. तसं महाराष्ट्र सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिले, आता सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत आणि ते पैसे नसल्यामुळं कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या आता महाराष्ट्रात पुढच्या 4 महिन्यात दिसायला तुम्हाला लागतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, बेरोजगार युवक आमच्या महाराष्ट्रात आत्महत्या करताना मी पाहिले. आता हे महाराष्ट्रातले कॉन्ट्रॅक्टर ज्यांना पैसे सरकारने देतो म्हटले आणि दिले नाहीत त्यांच्या कदाचित आत्महत्येचं प्रमाण महाराष्ट्रात वाढलेलं दिसेल. कारण सरकारी तिजोरीतला सगळा पैसा यांनी फस्त केलेला आहे. आपल्या धुळ्याला आले होते की नाही माहित नाही, पण ते आले असतील तर त्यांच्या त्या कार्यक्रमाचा खर्च 4 कोटी झाला असेल. आणि आमचा या कार्यक्रमाचा खर्च रणजितराजे भोसलेंनी मराठ्यांनी वर्गणी गोळा करून 1-1.5 लाखात आमचा कार्यक्रम संपवला. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे आम्ही, पण पैसे कुठून येतात? हे खर्च एवढा कसा करू शकतात? बसेस पाठवून सगळ्या महिलांना, सामान्य माणसांना कसं आणलं जातं आणि सरकारी अधिकाऱ्यांना वेठीला कसं धरलं जातं याचे उत्तम पुरावे तुम्हाला ऐकायचे असतील तर कुठल्याही सरकारी आमच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यात ज्या आमच्या अंगणवाडीच्या सेविका आहेत त्यांना जाऊन विचारा.
की तू का गेली होतीस? नाही, गेले नसते तर आमचा पगार निघाला नसता. आशा वर्करला विचारा, ती म्हटली असे जायलाच लागतं, काय सांगताय तुम्ही. तलाठ्याला विचारा, गावातनं किती माणसं जबरदस्तीनं तू पाठवायला लावली. सगळी महाराष्ट्रातली सरकारी यंत्रणा आज यांचे कार्यक्रम करायला वापरली जाते, कारण यांच्या कार्यक्रमात माणसं दिसायला यायला तयार नाहीत, अशी आजची महाराष्ट्रातल्या सत्तेत असणाऱ्यांची अवस्था आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की परिवर्तन पुढच्या काळात होणार आहे. उद्याच्या विधानसभेला महाराष्ट्राची लूट करणारं हे सरकार घालवण्याचं काम उद्याच्या निवडणुकीत करायचं आहे, पण त्याच्या आधी काही षडयंत्र महाराष्ट्रात सुरू आहेत. धुळे शहरात अल्पसंख्याक समाज मोठ्या समाजा प्रमाणात राहतो, मालेगावला राहतो. आमचे संदीप बेडसे आणि आमचे कामराज निकम यांच्याकडे काल संध्याकाळी आमचा कार्यक्रम होता, पण ज्या शहरात आमचा कार्यक्रम होणार होता त्या शहरात दंगल घडवण्यात आली. ज्यांच्या हातात दांडके होती, ज्यांच्या हातात दगड होते, त्यांच्यावर केसेस नाहीत. जे तिथं नव्हतेच त्यांच्यावर केसेस घालण्याचं पाप पोलीस यंत्रणेनं त्या दोंडाईचा शहरात केलं. पोलिसांनी पत्र दिलं की शिवस्वराज्य यात्रा करू नका, शहरात तणाव आहे. म्हटलं ठीक आहे, म्हटलं आमचे काय गाडीनं प्रवास करणारे लोक आहे, पण कर्ज काढू आणि हेलिकॉप्टरने तुमच्याकडे येऊ आणि दोंडाईची सभा करू, छोडेंगे नाही. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली करण्याचा प्रयत्न जर कुणी करत असतील आणि त्याची विधानं करणारी लोक सत्तेत बसणारे आमदार असतील, तर हे जाहीर आहे की सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा त्यांना पाठिंबा आहे. अरे सरकार जाणार आहे, जायच्या आधी शेवटचा पर्याय म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन टोकाला नेऊन ठेवायचे आणि त्यातनं काही पोळी भाजता येते का बघायचं. पण मला त्यांना सांगायचं ही जुनी स्टाईल झाली 22 वर्षापूर्वी. ठीक आहे, तुम्ही याच पद्धतीने सत्तेवर आला, पण आज महाराष्ट्रातला मुस्लिम समाज देखील शहाणा झालेला आहे. तुमचा यातला डाव त्यांनाही कळतो आणि हिंदू समाजालाही कळायला लागले की आता इलेक्शनच्या आधी दंगा का व्हायला लागलेला आहे. दोन्ही बाजूने संयम बाळगा, कोणालाही कोणत्याही प्रकारे भावना उद्दीप्त करणारं भाषण करणाऱ्यांना प्रतिसाद द्यायची गरज नाही, कारण त्यांचा हेतू हा धर्माच्या बाबतीत नाही तर भांडण करून निवडणुकीच्या बाबतीत आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. मला खात्री आहे की आपण सगळे एक राहिलो, शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे एकसंघपणाने काम करायला लागले तर निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आमची सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की मागच्या वेळी मला माहिती आहे निवडणूक कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे, त्यातल्या काही लोकांना आम्ही बरोबर घ्यायचा प्रयत्न केला पण काही जमलं नाही. सगळ्यांच्याच कुंडल्या आणि राशा काय जमणारे असतात असं नाही, पण आता पुन्हा उद्याच्या निवडणुकांमध्ये एक सक्षम नवा चेहरा आपण या निवडणुकीत पुढे करण्याचा प्रयत्न करू. आम्ही शिवसेनेशी बोलतोय, काँग्रेस पक्षाशी बोलतोय, पुढच्या 2-4 तारखेपर्यंत काही ना काही निर्णय होईल आणि आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचंय. या महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार बाजूला करण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने एकसंघ राहून काम करूया. मी रणजित राजे यांचं मनापूर्वक आभार मानेन की त्यांनी बराच प्रयत्न करून आजची ही आमची गावातनं मिरवणूक काढली आणि आम्ही राजवाड्यांच्या संशोधन केंद्राला भेट दिली. इतिहास जतन करण्याचं काम किती उत्तमपणाने तिथं झालंय हे बघितलं. पण आपल्या सगळ्यांना इथं एकत्रित बसवा, आमच्या बरोबर कुणी येऊ नका असं मी रणजित राजेंना सारखं सांगत होतो.
त्यामुळं आपण इथे बसला आणि पथनाट्य बघितलं, एक वेगळा विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यात यश आलं. व्यापारी नाराज आहेत, युवक बेरोजगार आहेत, नगरपालिकेतल्या भ्रष्टाचारामुळं पायाभूत सुविधांचा शहरामध्ये अभाव आहे, धुळ्याची जबाबदारी जेव्हा जेव्हा ज्यांना ज्यांना दिली त्यांनी या धुळे शहराचा विकास केला नाही, हीच धुळेकरांच्या मनातली खंत आहे. आणि ती खंत भरून काढण्याचं काम महाविकास आघाडी उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर करेल. आणि धुळे शहर गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.